काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले बोलतात, ऑलरेडी गुजरात मध्ये भाजपची सत्ता होती त्यामुळे काँग्रेसला धक्का बसला असं कुठलेही कारण नाही। आणि ज्या पद्धतीनं दबाव आणि भ्रष्टाचार दाखवून ज्या पद्धतीची राजकारणाची नीती जी बीजेपी वापरत आहे त्याचा वापर आपल्याला पाहायला मिळाला गुजरातमध्ये। पण हे लोकशाहीसाठी खऱ्या अर्थानं घातक आहे। ठीक आहे, आता जी काही मतदानाच्या रूपाने जी काही गोल त्यांच्या बाजूने आहे पण ही लोकशाही पद्धतीने न करता ही दबावतंत्राच्या आणि भीतीच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। त्यामुळे त्यांना जो विजयाची सरशी बीजेपीला मिळते आहे आणि जे काही आम्ही त्या ठिकाणी कमी पडलेलो त्याचं एक आत्मपरीक्षण आम्ही करू आणि पुढच्या निवडणुकीमध्ये चांगलं प्रदर्शन काँग्रेस गुजरातमध्ये कसं करेल याच्यावरचं काम केलं जाणार। आपण पाहिलं की हिमाचलमध्येसुद्धा निवडणुका चालू आहेत, त्याचेही निकाल यायला लागलेले आहेत। तिथेही बीजेपीची सत्ता होती पण त्या ठिकाणी त्यांचा दबावतंत्र आणि त्या पद्धतीची व्यवस्था चालली नाही आणि म्हणून तिथला कौल आता बदलला ते आपण पाहतो आहे। तिथं काँग्रेसच बहुमताचं सरकार बनवेल असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। आम्हाला तिथली स्थिती कळली, आमचे नेते पण त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात त्यांनी त्या निवडणुकीमध्ये भाग घेतलेला नाही आणि जी काही स्थिती आहे ती भयावह गुजरातमध्ये आहे। जे काही आम्हाला त्याचे रिपोर्ट आले ते काही आम्ही पाहिलं, तिथं तरुणांचा मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होऊन मृत्यू होण्याचा जसा उडता पंजाब होतं तसा आता गुजरात उडता पंजाब व्हायला पंजाबच्या धर्तीवर गुजरात व्हायला निघालेला आहे। मोठ्या प्रमाणात ड्रग्सचं व्यवसाय आणि मोठ्या प्रमाणात तरुणांना त्या ठिकाणी व्यसनाधीन करण्याचं पाप केलं जाते असे चित्र आपण पाहतो आहे। आणि म्हणून जी काही गुजरातची परिस्थिती आहे ती भयावह आहे। येत्या लोकसभेमध्ये हे जे आज चित्र आपल्याला पाहायला मिळतं ते चित्र तुम्हाला गुजरातमध्ये पाहायला मिळणार नाही। त्याच्यातला मोठा बदल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि काँग्रेसच त्या ठिकाणी पुढच्या लोकसभेमध्ये चाच काँग्रेसचा वर्चस्मा आपल्याला पाहायला मिळणार। 77 जागा होत्या परंतु तितक्या सुद्धा राबत्या आल्या नाही आणि काही नेत्यांचं म्हणणं होतं की त्यापेक्षा जास्त निश्चितच मिळल्या जातील, तर आता 50 आतच गुंडाळल्या जातात। ठीक आहे ना, आम्ही सांगितलं त्याचं आत्मपरीक्षण आम्ही करू, का कमी झाल्या, काय तिथल्या नेत्यांचं प्रॉपर नेत्यांनी काय कामगिरी केली त्याचं सगळं विश्लेषण केलं जाईल। आणि मी तुम्हाला सांगितलं की हे आत्मपरीक्षण केलं करण्याची गरज आहे, आम्ही निश्चितपणे गुजरातमध्ये करू। पण हिमाचलमध्ये भाजपला आज उत्तर द्यायला जागा नाही, जिथं त्यांचं बहुमताचं सरकार होतं, त्यांचे पर्सेंटेज कमी झाले, त्यांच्या बी ग्रुपलाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतविभाजन करायला लावलं होतं, तिथं बी ग्रुपचंही चाललं नाही असं चित्र आपण पाहतो आहे। पण आता एक आहे की गुजरातमधला काँग्रेस जो पारंपरिक वोटर आहे आदिवासी समाजसुद्धा हा भाजपकडे सरकलेला पाहायला मिळाला। तुम्हाला मी सांगितलं की त्याच्यातलं आत्मपरीक्षण करू, आमची ते हार आम्ही मान्य करतो आहे पण हिमाचलच्या बद्दलचं भाजपने उत्तर द्यावं। कुठेतरी राहुल गांधी यांनी जर गुजरातमध्ये गेले असतील तर फायदा झाला असतो। खूप सारे त्याच्यातलं विश्लेषण आहे, काँग्रेस त्याच्यामधलं आत्मपरीक्षण करेल आणि त्याच्यातलं निश्चितपणे येणाऱ्या लोकसभेमध्ये चांगलं प्रदर्शन काँग्रेसचं होणार। नाही, एकीकडे आम्हाला देश जोडण्याचं काम, कारण की आज देशातल्या संविधानिक व्यवस्थेचा जो काही हाल निर्माण झालेला आहे आपण पाहिलं, मी परवा पण उदाहरण दिलं की सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकार कोरोनाच्या महामारीमधल्या जो काही ॲफिडेविट करतो आहे, ज्या लसीकरणाच्याबद्दल ॲफिडेविट करतो आहे, आर्टिकल 21 प्रमाणे प्रत्येक जीवितांचं रक्षण करण्याची जबाबदारी ही सरकारची असते पण केंद्र सरकार हात वर्त करतं आहे। तर ज्या पद्धतीनं संविधानिक व्यवस्थेला जो धोका निर्माण झालेला आहे ते वाचवणं हे काँग्रेससाठी महत्त्वाचं आहे, कारण की देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं हे काँग्रेसने मिळवून दिलं, काँग्रेस विचाराने मिळवून दिलं आणि देशाला महासत्ताक बनवण्याचं काम पण काँग्रेसने केलं। पण या सगळ्या व्यवस्था विकून, संविधानिक व्यवस्था संपवून ज्या पद्धतीनं बीजेपी देशात राजकारण करते त्याच्या विरोधातला येलगार आमचे नेते राहुल गांधीजींनी सुरू केला। कन्याकुमारी ते काश्मीर ही पदयात्रा चालू आहे, जवळपास आता 2500-3000 किलोमीटर ही पदयात्रा संपते आहे आणि ते महत्त्वाचं आम्हाला आहे। एखाद्या राज्यातल्या सत्तेचं त्याच्यापेक्षा देशाचं संविधान
आणि देशाचा तिरंगा हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि ते काम आमचे नेते राहुल गांधी करत आहेत, पूर्ण काँग्रेस पार्टी त्यांच्यासोबत त्या ठिकाणी काम करत आहेत. कुठलाही आपचं मी तुम्हाला सांगितलं की बीजेपी किती आपले बी पार्ट्या उभ्या करतील त्याचा परिणाम नाही, त्याचा परिणाम तुम्हाला येत्या लोकसभेमध्ये पाहायला मिळणार. जनतेने निर्णय केलेला आहे की आज आता काँग्रेससोबतच उभं राहिलं पाहिजे, अशी भूमिका आता देशातल्या जनतेची आहे. त्यामुळे पुढच्या काळात अशा बी पार्ट्या ज्या काही उभ्या केल्या जातील भाजपकडून त्याचा काही उपयोग होणार नाही. हे बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकांचा या कुठल्याही निवडणुकीचा कुठेही संबंध नसतो. स्थानिक प्रश्नावर स्थानिक निवडणुका होतात, विधानसभा राज्याच्या होतात आणि लोकसभेच्या ह्या देशाच्या होतात, त्यामुळे या निवडणुकांचा कुठेही कुठल्या याच्याशी संबंध नसतो. दुसरा प्रश्न असा आहे की कर्नाटक सीमावरचा प्रश्न तापताना पाहायला मिळतो, दुसरीकडे राज्य सरकारचे जे कर्मचारी आहेत त्यांचे पगार कर्नाटक बँकेतून होताना पाहायला मिळतो. आम्ही सुरुवातीलाच आरोप लावला की केंद्राच्या सरकारच्या आदेशानं महाराष्ट्राचे तुकडे करण्याचं काम सुरू झालेलं आहे. केंद्र सरकार जे सांगेल, नरेंद्र मोदीजी जे सांगतील, त्याच इशाऱ्यावर राज्यातलं सरकार काम करताना आपण पाहतो आहे. आणि आज कर्नाटक बँकेच्या माध्यमातून राज्याच्या शिक्षकांचा पगार होणं, एकीकडे कर्नाटक महाराष्ट्राचे तुकडे करायला पाहतं आणि एकीकडे राज्य सरकार कर्नाटकाच्या बँकेला मदत करत आहे, आणि म्हणून हा आरोप राहिला नाही, ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा महाराष्ट्रातल्या ईडीच्या सरकारने आणि केंद्राच्या सरकारच्या इशाऱ्यावर हे सगळं पाप चाललेलं आहे, हे आता सिद्ध झालेलं आहे. भाजप तेच करत आहे. भूक, भय आणि भ्रष्टाचार हे भाजपचा खरा मंत्र आहे. त्याच्या आधारावर जो कोणी भाजपच्या विरोधात बोलेल त्याला या पद्धतीचे धमकीचे फोन येणं स्वाभाविक आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.